नमस्कार, आदरित मम्मामध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीताफळ फ्लेवर्ड मोदक तयार करणार आहोत। साठी लागणारे साहित्य पाहूया। एक वाटी बारीक रवा, एक वाटी दूध, एक छोटा वाटी खोबरं खीस, एक छोटी वाटी साखर, हे मॅप्रोचं सीताफळ क्रश आहे एक वाटी, 2 टेबलस्पून तूप, थोडं जायफळ। आता कृती पाहूया। सर्वप्रथम पॅन मध्ये तूप घालूया। तूप गरम झाले आहे, त्यामध्ये रवा घालून 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया। रवा भाजून झाला आहे, मग त्यामध्ये खोबरं खीस घालून हेही 1 ते 2 मिनिटे भाजून घेऊया। रवा आणि खोबरे भाजून झाले आहे, आता त्यामध्ये दूध आणि सीताफळ क्रश टाकूया आणि मिक्स करूया। दूध पूर्ण सोक झाल्यानंतर मग त्यामध्ये साखर घालूया आणि मिक्स करूया। साखर पूर्णपणे मेल्ट झाली याचा अर्थ मिश्रण तयार झाले आहे। मिश्रण थंड झाले आहे, आता त्यामध्ये जायफळ घालूया। हे हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मोदक बनवण्यासाठी मी साच्याचा वापर करत आहे, त्याला आतून थोडे तूप लावून घ्यायचे आहे। हे आपल्याला एकदाच करायचे आहे, मग त्या साच्यामध्ये मिश्रण दाबून भरायचे आहे। जेणेकरून मोदकचा आकार एकदम छान येईल। या प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहे। आपल्या गणपती बाप्पांचा नैवेद्य तयार झाला आहे, नक्की एकदा ट्राय करा। हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, आदरित मम्माला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा। धन्यवाद।